खासगीकरणाला विरोध दर्शवण्यासाठी व इतर मागण्यांसाठी परिचारिका संघटनेच्या वतीनं 23 मे ते 25 मे पर्यंत राज्यव्यापी आंदोलन केले आहे. बाह्य स्त्रोतांद्वारे कंत्राटी पदे भरण्यास महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने तीव्र विरोध केला आहे. त्यामुळे 23 ते 25 मे पर्यंत राज्यात सर्व प्रशासकीय जिल्ह्यातील रुग्णालयात 1 तास कामबंद आंदोलन आणि निर्देशने करायला सुरुवात झाली होती. मात्र या आंदोलनाची दखल प्रशासनाने घेतली नाही, त्यामुळे 26 आणि 27 मे रोजी परिचारिका कामबंद आंदोलन करण्यात येणार आहे. 23 मे पासून सुरू झालेल्या या आंदोलनाचे पडसाद राज्यात अनेक ठिकाणी पाहायला मिळाले. रुग्णसेवा देत 1 तास आंदोलन 23 मे ते 25 मे परिचारिकांनी केले, मात्र आंदोलनाची दखल न घेतल्यामुळे आता पूर्णपणे कामबंद आंदोलन परिचारिकांनी पुकारले आहे. त्यामुळे याचा परिणाम रुग्णसेवेवर देखील होण्याची शक्यता आहे. परिचारिकांनी वारंवार शासन दरबारी आपल्या मागण्या मांडल्या, मात्र त्या पूर्ण न झाल्याने संतप्त झालेल्या परिचारिकांनी आंदोलन पुकारले. 23 ते 25 मे पर्यंत शांततेत आंदोलन व निर्देशन परिचारिकांकडून करण्यात आले आहे, याची दखल घेतली गेली नाही. म्हणून 26 ते 27 मे 2022 रोजी राज्यव्यापी कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. आता याही दरम्यान शासनाने चर्चेसाठी वेळ दिला नाही तर 28 मे 2022 पासून संपूर्ण राज्यात बेमुदत आंदोलन करण्यात येणार अशी माहिती परिचारिका संघटनेच्या अध्यक्षा मीनाक्षी शिंदे यांनी दिली आहे. आजपासून सुरू झालेल्या कामबंद आंदोलनात महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या राज्यातील सर्वच रुग्णालयातील शाखेच्या परिचारिका सहभागी होणार आहेत. रुग्णसेवेवर याचा संभाव्य गंभीर परिणाम होऊ शकतो, तसे झाल्यास त्यास सर्वस्वी प्रशासन व शासन जबाबदार राहील, असा इशारा महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या वतीनं देण्यात आला आहे. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.